हरिओम श्री राम अंबज्ञ। मैं डॉक्टर प्रकाश सिंह रसाळ, दोडामार्ग केंद्र, सिंधुदुर्ग। 1998 सालापासून मी बापूंनी मला जवळ घेतलं। मी बापूंचा भक्त नाही असं नाही, बापूंनी मला जवळ घेतलं आणि तेव्हापासून आज तक बापू माझ्याबरोबर आहेत। रात्रंदिवस 24 तास 12 महिने माझ्याबरोबर आहेत। पावला पावलावर रोज अनुभव आहेत, प्रत्येक पावलावर अनुभव येतो। पण त्यातलेच काही वेचक मी तुम्हाला सांगणार आहे। एकदा कोल्हापूरला राहत असताना मी कोल्हापूरून दापोलीला निघालो होतो। रात्रीची वेळ होती, संध्याकाळचा डबा जेवणाचा घेतला घरातून, दुसऱ्याशी काहीतरी काम होते ऑफिशियल म्हणून मी निघालो होतो। आणि कार एकटाच गाडी कार चालवत होतो मी। आणि जेवणाचा डबा होता बरोबर, दापोली जवळ आली, 240 किलोमीटर अंतर होतं। दापोली जवळ आल्यानंतर मला कंटाळा आला होता ड्रायव्हिंगचा। मी आता दापोली 10 किलोमीटर आले म्हणून जरा निर्माण झालो, आता जवळ आलं, आता जेवायचा जाऊन झोपायचं असं मी थोडं रिलॅक्स झालो। आणि असं रिलॅक्स झालं असताना अचानक मला डोळा लागला। 70 स्पीड होता गाडीचा, सरळ रस्ता होता एकदम सरळ। आणि रस्त्याला लागून एक वाहती नदी होती, पाणी थोडं जास्त नव्हतं पण थोडं पाणी होतं, पण रस्त्याला पॅरलेल नदी होती। आणि एकदम माझा डोळा लागला आणि अचानक माझा डोळा उघडला तर बघतो तर पायासमोर सगळा धूर होता, सगळ्या काचासमोर त्या गाडीचा फुटला होता। नंतर मला लक्षात आलं की माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आहे, एअरबॅग्स फुटल्या होत्या सगळ्या, पटकन लाईट्स वगैरे झाल्या पेटल्या होत्या सगळ्या। मी लक्षात माझ्या ऍक्सिडेंट झाला, मी काय पटकन दरवाजा उघडला आणि बाहेर पाय ठेवला तर माझा पाय पाण्यामध्ये गेला सगळं नदीमध्ये। नंतर लक्षात आलं की आपण नदीमध्ये आहोत, मग उतरलो, हेडलाईट वगैरे बंद केल्या, इंडिकेटर लावलं। मला म्हटलं काय करायचं, बापूंचं नाव घेत घेत खूप घाबरलो होतो, हातपाय कापत होते। बापूंचं नाव घेतलं आता म्हटलं जे झालं ते झालं, त्याला फेस करायला पाहिजे असं म्हणून बाहेर आलो। रस्ता त्या नदीपात्रात हळू चढून त्या नदीच्या कड्यानकडे रस्त्यावर आलो, वरती आलो। आणि रात्रीचा हात दाखवून एक जण तास दिली झाला, मला दुसरी गाडीवर आला पण थांबला। तिथून माझी बॅग घेऊन मी रूमवर गेलो, दुसऱ्याशी येऊन बघितलं काय सिच्युएशन आहे गाडी सकाळी। तर लिटरली बरेच लोक जपले होते तिथं सकाळी माझी गाडीचा ऍक्सिडेंट झाला बघायला। सगळेजण सांगत होते तुम्ही येतो ही बघा तुमची गाडी काय, तुम्ही वाचलात कसं। त्याच जागेवर सरळ रस्त्याला ह्याच्या आधी जवळजवळ बरेच ऍक्सिडेंट झाले होते, एक सुद्धा माणूस वाचलेला नव्हता त्या ऍक्सिडेंटमध्ये। आणि मला जरा सुद्धा खर्चटलं पण नव्हतं, एक जरा सुद्धा कुठे लागलेलं जखम नाही काय नाही असं। आणि विशेष म्हणजे माझ्या गाडी जशी रस्त्यावर उभी होती तशीच्या तशी नदीच्या पात्राच्या मध्ये उभी होती। गाडी ना रोल झाली नाही, पलटी मारली नाही, काय नाही, आहे तशी गाडी नेऊन रस्त्याच्या गाडीच्या मध्ये नदीच्या मध्ये उभी होती। गाडीचा पुढचा टायर फुटला होता, थोडं बंपर डॅमेज झालं होतं, खाली दगडांमुळे थोडंसं खालून मार बसला होता पहिले। पण मला काय झालं, गाडी मेन म्हणजे गाडीची जरा सुद्धा पलटी म्हणजे बापूने आहे अशी गाडी घेऊन रस्त्यावर घेऊन गाडी नदीत उभी केली होती। अंबज्ञ श्री राम।